अरे आज तू घरी कशी? आणि ही काय नवीन हेअरस्टाईल वाटत आई ग? अगं आज काम पण कमी होत म्हणून आलो नाही, म्हटलं निवांत झोपता येईल. काय ग, काय झालं? पण तू घरी कशी काय? मला वाटलं चोर बीर आले की काय. नाही ते जरा डोकं दुखत होत ना म्हणून आले होते. अगं मग आधी नाही काय सांगायचं, आणखी लवकर आलो असतो. आई ग कसलं गरम होतंय. साली ही ऑक्टोबर हिट सप्टेंबर मध्ये सुरू झाली. ए हा काय झालं? ऐक ना, मस्त लेमन थोडा करतेस का? हो ना. हा काय हो ना, काय झालं? खूप डोकं दुखते का? नाही म्हणजे. एक काम कर, राहू दे, मी करून घेतो. आणि हे काय बेड वर गडाबडा रोवलीस की काय? ऑफिसर, ती प्राजक्तला ड्रॉप करणारी गाडी प्रवीणचीच होती ना? नक्की माहित नाही. साहेब खरंच प्रवीण आणि त्या बाईचं बाहेर काही लफडं असेल तर? आता आपली बायको दुसऱ्याबरोबर हिणते म्हटल्यावर कुणीही चिडल. आणि खून करेल. आपल्याकडे त्यांच्या संबंधी काहीच पुरावे नाही आहेत आणि ऑफिसमधले CCTV मागून घेण्यासाठी ठोस कारण पण नाही आहे.
काय झालं साहेब एवढे गप्प का? काही नाही, विचार करतोय. शहर केवढं वाढलंय. शहर नाही, तुमचं टेन्शन वाढलंय. तुम्ही तर सिनियर आहात माझे, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. सिनियर म्हणजे काय, फक्त 2 वर्ष. कधी कधी विचार करतो की मी करतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. हे बघा साहेब, काय चुकीचं काय बरोबर या फंदात आपण नाही पडायचं, नाहीतर आपला अवघड होईल. जास्त टेन्शन नाही घ्यायचं साहेब. ते येड्या इंजिनियरसाठी एवढा आटापिटा कशाला? 2 वर्ष का असेना, सिनियर आहे साहेब. मी बोलत नाही पण सगळं बघत असतो. गेले 2-3 दिवस बघतोय, फार अस्वस्थ वाटतंय तुम्ही. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे? तर सगळं पण माहिती आहे साहेब, आम्ही बघतो सगळं पण बोलत नाही. नोकरीच तशी आहे ना आपली, तुमचं वेगळं आहे त्याचं वेगळं आहे. तुम्हाला काय चांगलं काय वाईट, कुठं ताणायचं कुठं सोडायचं बरोबर माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं मी काय करावं? सोडून द्या त्याला, त्याच्या नशिबावर जोडून द्या. का? कारण काय योग्य काय अयोग्य तुम्हाला जास्त कळतं. डायरेक्ट कधी बोललो नाही साहेब, पण तुम्ही जे करता ना ते बरोबरच असतं. म्हणजे म्हणजे साहेब, घरात सामसूम आणि बाहेर दवंडी असं कधीच होत नाही. डिपार्टमेंटला माहिती आहे सगळं, फक्त कोणी बोलत नाही. माझं पण लग्न झालं नसतं ना तर आलो असतो तुमच्याबरोबर. पण काय करणार, घरदार आहे संसार आहे पोरं बाळ. मग विचार येतो कुठे याला पड्यात पडा, कुठं हा सगळा गोंधळ घाला. बरं, आणि जरा आत टाकलं की कायदा लगेच सोडतो. मग आता बायका पोरं सांभाळू का या गुंडांच्या मागं बोंबलत फिरू? मग कायद्याने सोडलं की आपलीच मारायला येतात. घेणार कोणती आहे? नको. तुम्हाला एक गोष्ट गमतीदार नाही वाटली? कुठली? सिद्धांत म्हणतो की ट्रिप 2 दिवसांची आहे, प्रवीण म्हणतो 1 दिवसाची, त्याच्या ऑफिसचे लोक म्हणतात 1 दिवसाची. 10 रुपये येऊन पडलं होतं ते, त्याच्यावर कुठे विश्वास ठेवताय? सिम्पल स्टोरी आहे, बायकोनी बाहेर लपड केलं, त्याने तिचा खून केला, आणि त्याच्या जागी दुसरा कोणी असता ना तर हेच केलं असतं. कशावरून लफडं होतं? समोरच दिसतं साहेब, कोण लफडेबाज कोण साधा. आता हे पोलिसाला नाही कळालं तर? आणि पुरावा काय? रागवणार नसेल तर एक बोलू. तुमच्या आयुष्याच्या तरजूत तुम्ही त्याला तोलताय.
माफ करा, काही चुकीचं बोललो असेल तर. त्या इंजिनियरच्या जागी दुसरं कुणी असतं ना साहेब, हेच केलं असतं. अहो रागाच्या बऱ्याच झालेला खून आहे हा, दोष त्याचा आहेच. पण दुसरा कुणीही माणूस असताना हे असं झालंच असतं. पण तुमची केस वेगळी आहे. कारण मी सगळ्यांना माझ्या तराजूत तोलतोय. म्हणून तर तुम्हाला मानतो ना साहेब. लोकांना उगाच वाटतं पोलीस कायदा कोर्ट भेट केलं की न्याय मिळेल. कायदा न्यायाचा काय संबंध साहेब? आपण दाखवू तो पुरावा, कोर्ट सांगेल तो न्याय. तिच्या आईला या बघा, आता या पोरीकडे बघून कोणाला रिस्क घ्यायची वाटेल का? बरं, आणि जीवाचं काही बरं वाटे झालं तर काय भेटतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आमची बायको पण आळशी आहे. वहिनीनं सांगितलं पाहिजे. हो, नको नको साहेब नको. मला घराबाहेर काढेल ती. आज माहेरी गेली आहे म्हणून हे सगळं चालू आहे सोंबडीत. ती यायला ये पण येडीच आहेत. कुठले फोटो टाकतायत. माझ्या मेहण्याच्या मुलाचा बर्थडे होता काल झाला, फोटो आज टाकतोय. जो तो येतो तो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चालूच आहे. तिच्या आला आता काल झालेलं, आता आज कालच टाकायचं का नाही रात्री? पण असं होऊ शकतं की काल फोटो काढला आज टाकला तर? नाही असं नाही साहेब. हे बघा ना, हे बघा हे बघा हे फोटो बघा. हा इथं तारीख दिली बघा लाल रंगात, दिसली का? हे स्क्रोल केलं ना खाली, काय म्हणतात त्याला, स्क्रोलच म्हणतात, केलं ना की ते दिसत. हा काय झालो मल्हार साहेब? काय नाही, थांबा. काय झालं? ओ मल्हार साहेब, या बाई कोण? प्राजक्ताचा फोटो. तिने पोस्ट केला होता. मला आधी वाटलं होतं की लोणावळ्याची ट्रिप एक दिवसाची नव्हती. त्या इंजिनियरचं अजून सुरूच आहे का? सिद्धांत खरं बोलत होता. हॅलो, इन्स्पेक्टर मल्हार बोलतोय. काय ना, एक माहिती हवी होती. इमर्जन्सी आहे. हां अर्जन्सी आहे. हां नाही नाही, लोणावळ्याची एक माहिती काढायची आहे हॉटेलमधली.